आज आपल्या बोंडार या गावी भयानक हत्याकांड घडलेला आहे। अक्षय भालेराव त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर इथे आलेले आहे। कृपया शांत बसा आणि त्या कुटुंबाशी काही वेळ ती घटना कशी घडली याविषयी चर्चा करते। आमच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी नागोराजी पांचाळ औरंगाबादून भुईगळ साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता फारूक सर आज बोंडार गावी उपस्थित आहे। सक्षमचे जिल्हा अध्यक्ष शिवाना रंगले सर आणि सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे। यानंतर मी तुमचा जास्त वेळ घेण्यापेक्षा आज जे घटनाक्रम इथे घडलेला आहे हा माझ्या मते कट कारस्थान आहे। येथील 1.5-2 महिन्यापासून हे प्रकरण इथे शिजत होतं, पोलीस प्रशासनालाही माहित होतं हे, आणि ज्या ठिकाणी लग्न समारंभामध्ये डीजे लावून डान्स करत होती आणि त्या साधा एक मुलगा किराणा दुकान मध्ये काहीतरी राशन आणण्यासाठी गेला आणि त्याला एकट्याला पाहून त्याच्यावर सामूहिक हल्ला केला। साध्या जयंतीला हे डीजेचा परवाना आणि लाऊड स्पीकरचा परवाना देत नाहीत आणि डीजेला परवाना देऊन शस्त्रधारी लोक अक्षयचा सामूहिकरित्या त्यांनी हत्याकांड केला। हे पोलीस प्रशासनाला माहीत असताना हे पोलीस प्रशासनाने माझ्या मते दुर्लक्ष केलेलं आहे। येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI घोरबाण अशोक घोरबाण यांना माहीत असताना अवघ्या अर्ध्या तासामध्येच भीमजयंती संपून संबंधित PI त्याला माहीत असताना अक्षयचा बळी गेला। अक्षय आज आपल्यात असता पण संबंधित अशोक घोरबाण या PI दुर्लक्षामुळे किंवा जाणून बुजून त्यानं दुर्लक्ष केल्यामुळे हा आमचा अक्षय आमच्यातून गेलेला आहे असा माझा वैयक्तिक हा आरोप आहे। तर याच्यानंतर पक्षाचे प्रवक्ते फारूक अहमद हे आपल्याकडे 2 मिनिटांसाठी बोलतील। आदरणीय बाळासाहेब व सर्व पदाधिकारी अक्षय भालेराव याचे कुटुंबीय आई बाबा आणि सर्व गोंधार येथील बंधू भगिनींना क्रांतिकारी जय भीम। पालनकर सर, जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुःखद आहे। लोकशाहीमध्ये संविधानाचे मूल्य आणि संविधानानं दिलेलं स्वतंत्र समता राबत असताना जर जातीयतेच्या माध्यमातून कोणत्याही वंचित समूहावर हल्ला होत असेल तर त्या घटनेचं करावा तेवढा निषेध कमी आहे। या देशामध्ये संविधानाचं राज्य आलं पाहिजे, सर्वांना सन्मानानं जगता आलं पाहिजे आणि सर्व व्यवस्था या वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या रयतेच्या हातामध्ये आली पाहिजे, संविधानाला अपेक्षित राज्य आलं पाहिजे याकरिता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जी क्रांती इथं आपण केलेली आहे त्या क्रांतीचा एक वाहक एक सैनिक म्हणून अक्षय भालेराव हा आपल्या पक्षाचा एक पदाधिकारी सुद्धा होता, तो लढाऊ होता। त्याच्या कुटुंबातले अजून 2 लोक पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि बोंडार गावामध्ये पक्षाची मोठ्या ताकदीनं बोर्ड लावून शाखा उद्घाटन करण्याचं काम तालुका शाखा आणि जिल्हा कमिटीनं केलेलं आहे। ज्या ज्या गावामध्ये आम्ही संख्येनं कमी आहोत की जास्त आहोत परंतु संविधानानं दिलेल्या सन्मानानं जगण्याचा अधिकार आम्हाला आहे, ही ताकद आज गावागावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण पोहोचत असताना या पद्धतीचे हल्ले हे अतिशय दुःखद आहे। परंतु हा देश कोणाच्या मक्तेदारीनं चालणारा नाहीये,
कोणाच्या दादागिरीने चालणार नाही आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालल आणि ते चालवून घेण्याची जबाबदारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। या पद्धतीच्या भेकड हल्ल्यांना आम्ही भिणार नाही आणि संवैधानिक माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या परिस्थितीचा सामना करणार आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सर्व दोषींना कडक कारवाई झाली पाहिजे याची जबाबदारी एक पक्ष म्हणूनही एक सर्व वंचितांचे आधारस्तंभ म्हणून आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर घेतात आणि प्रत्येक वंचित समाजाच्या पाठीशी दाट पद्धतीने वंचितचा एक एक कार्यकर्ता नव्हे तर आदरणीय बाळासाहेब स्वतः आहेत याचं प्रतीक आहे की आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला धीर देण्यासाठी आलेले आहेत। मी आपल्याला विश्वास देतो आदरणीय बाळासाहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। आपण कोणत्या एका जाती समूहाच्या विरोधात नाही परंतु ज्यांना ज्यांना आमचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान खटकतोय त्यांना कायद्याच्या चौकटीनं बरोबर पटरीवर आणायचं काम आम्ही करणार आहोत आणि हे करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आपल्याला भेटायला बोलायला आलेले आहेत। आपण सगळ्यांनी जर शांतपणे बसून घेतलं तर दूर दूरपर्यंत आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन इथं सगळ्यांना करणार आहे। या प्रकरणामध्ये घटना घडल्याबरोबर आदरणीय पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत एक एक घटनेची माहिती आपण बाळासाहेबांपर्यंत पोहोचवलेली आहे। स्वतः बाळासाहेब काळजीने या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत। आज बाळासाहेब सगळे कागदपत्र सगळं काय काय इन्व्हेस्टिगेशन झालं ते जातीनं बघणार आहेत आणि या प्रकरणावर आदरणीय बाळासाहेबांचा स्वतः वैयक्तिक लक्ष